सिद्धी पेपर कुठे ठेवलेत? मी काय विचारतोय, सिद्धी पेपर कुठे ठेवलेत? ते जर गेले ना तर तुला परमनंट मी माहेरी पाठवून देईन. माझ्याकडे बघत बसू नको, शोध पेपर. मी आले का? हो बघा लवकर. मी आले. महत्वाचा पेपर कुठे ठेवायचं का? मी एवढी चिडचिड का करताय? पेपर किती महत्वाचं आहे तुला माहिती नाही? हे जर पेपर मिळाले नसते ना सिद्धी, तर मी काय तमाशा केला असता हे तुला माहिती नाही. काय बघतोय? दिनकर मामानी जे पेपर बनवलेत ना, ते बरोबर आहेत की नाही ते बघतोय. हो बाई, एकदा ते सगळं नीट बघून घे. म्हणजे तसा दादांवर विश्वास आहे माझा, पण खात्री केलेली बरी, नंतर गोंधळ नको. काय आई, सगळे पेपर एकदम बरोबर आहे. दिनकर मामाना ग्रेट आहे, ग्रेट. त्या दिवशी महादेव ठाकूर देसाई समोर जे मुद्दे मांडले ना, सगळे लिहून आणले. महादेव ठाकूर देसाई सुद्धा इमानदारीत या पेपर्स वर सह्या करतील, माझा विश्वास आहे. महादेव भाऊजी सह्या करतील, इमानदार आहेत म्हणून नाही तर त्यांचा नाईलाज झालाय म्हणून ते सह्या करतील. कारण त्यांना माहिती आहे, जरा जरी त्यांनी आपल्याला धोका देण्याचा प्रयत्न केला ना, तर माझे दादा त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहायचे नाही. घाबरलेत ते, म्हणून कुठे वाटण्याना आता तयार झालेत. नाही आई, नाही. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण महादेव मामांजी बद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मामांजी घाबरलेत हे खरंय, पण ते तुम्हाला किंवा दिनकर मामांना नाही, ह्या घराच्या होणाऱ्या वाटण्यांना घाबरलेत. ए गप्पा बस, तुला काय समजते का तू काय बोलतेस ते? हा, तुला मुलगा झाला ना म्हणजे समजेल आईचं प्रेम काय असतं ते. पण आई. सिद्धी, आई काय म्हणाली तुला कळत नाहीये? गप्पा बस, कुठे तोंड उघडायचं कळत नसेल ना तर गप्प बसावा. मी सांगतोय तोपर्यंत गप्प बसायचं, कळलं? मी जेव्हा जेव्हा खऱ्याची बाजू घेते तेव्हा तेव्हा तुम्हाला ती खोटीच का वाटते? मी कधी काही बोलण्याचा प्रयत्न केला की लगेच एखादी धमकी देऊन मला गप्प करता. नका करू असं. तुम्ही जे काही करताय ते खरंच खूप चुकीचं आहे. नका तोडू हे घर, नका तोडू. अगं, घर तोडायला कोण निघालंय? हा, आणि तू जरा गप्प बसशील. मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये जीप चालवू नकोस. तासांचा चौकाश. उद्या सकाळपर्यंत माझा ओंकार ह्या प्रॉपर्टीचा मालक झालेला असेल. त्याच पैसा, धन दौलत एवढी मोठी झाली आहे का की ही एक मुलगा आपल्या बापाचा जीव घ्यायला तयार होईल? कसं होऊ शकत? कुणी मुलगा आपल्या वडिलांचा जीव कसा घेऊ शकतो? नाही नाही नाही, मला तसा विचार करून नाही चालणार. कारण जर का बाबांना कळलं की त्यांच्या जीवावर त्यांचा मुलगा युवराजा सुटलाय, तर ते नाही सहन करू शकणार. आणि सांगायचंच असतं तर मी रामेश्वराच्या मंदिरात सांगितलं नसतं का? पण नाही, काही झालं तरी मी नाही सांगू शकत हे. बाबांनी आपल्या आयुष्यात कधीच स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. जे काही मागितलंय ते या परिवारासाठीच मागितलंय. आजपर्यंत जेव्हा कधी त्यांनी विचार केलाय तो फक्त
फक्त आपल्या भावंडांसाठीच केलाय, पण आज त्यांच्यावर काय अघटित घडून आलंय? कुणीच नसावं त्यांच्या बरोबर, ना भाऊ ना सगळे सोबती, त्यांची बायकोही आज त्यांच्या बरोबर नाहीये, आणि मुलगा मुलगा तर त्यांचा जीव घ्यायला उठलाय. कसं सांगू मी त्यांना हे सगळं? मी सांगितल्यावर त्यांना पटेल का ते? का त्यांना धक्का सहनच नाही होणार? नाही नाही, काही झालं तरी हे सत्य मला कळलंय, आणि ते मला बाबांना नाही कळून द्यायचंय. काहीच फायदा नाहीये त्याचा. काही झालं तरी मला बाबांबरोबरच राहावं लागेल. हो, मला आता बाबांबरोबरच राहावं लागेल, कारण युवराज आता काहीही करू शकतो, काहीही. आम्ही काल सांगितल्याप्रमाणे आज आपण आपल्या वाड्याची आणि संपत्तीच्या वाटण्या आपणच करणार आहोत. कोणाला काही बोलायचं असेल, काही सूचना करायची असतील तर आत्ताच सांगा. नाही, सूचना नाही आहे, पण मला असं वाटतं दिनकर मामा येईपर्यंत थांबावं आपण, म्हणजे त्याची थोड्या वेळ आपण वाट पाहूया, नंतर वाटण्यांना सुरुवात करू. ओंकार काय बोलतोयस तू? दिनकर मामाचा काय संबंध आहे? हे बघ, त्याला जो उद्योग करायचा होता तो त्यांनी केलेला आहे, कायदेशीर कागदपत्र बनवून दिली आहेत ना. आता पुढचं जे काही आहे ते आपण आपापसात ठरवूयात. कसं आपापसात ठरवूया? काहीतरी काय बोलताय? कमाल करताय तुम्ही. हो, आता तुम्हाला पदोपदी आमची गरज लागणार आहे, है ना? कसं आहे, लीगल कारवाई जी काय पेपरवर झालेली आहे प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. काय माझ्या बरोबर नाही? ते फाईल दे. थांबा, वाटण्या होणार नाहीत. आता कुठं तुटले? घरातले सगळे सदस्य घरात असल्याशिवाय वाटण्या होणार नाही. युवराज अजून घरी आलेला नाही, तो येईपर्यंत आपल्याला थांबायला हवं. अहो मग काकू बोलवा ना त्याला. हा, काय फोन बिन करायचेत करा आणि त्याला बोलवून घ्या. त्याला माहिती आहे ना आज वाटण्या होणार आहेत, माहिती आहे ना त्याला? मग गेलाय कुठे? बोलून घ्या, तुम्ही चालू ठेवा. बघा कुठं उलट नाही तो. ह्यांना शोधायला म्हणून घराबाहेर पडलाय तो अजून परत आलेला नाही. त्याचा फोनही लागत नाहीये आणि त्याचा फोन अजून कोणाला आलेला नाहीये. ओ देवकी काकू, वाटण्या टाळायच्या तसं सांगा ना. अरे मामा, हे काय चाललंय? काल हे महादेव ठाकूर देसाई घर सोडून निघून गेले, आज आहे यांचा युवराज, आज तो कुठेतरी गायब झालाय. अरे काय नाटक चालू आहेत? नाही मामा, ते काय नाही, तू वाटणं कर, त्यांना सांग बाबा सुरू करा प्रोसिजर, तो येईल तेव्हा येईल. येडा विडायस का तू? काहीतरी बोलायचं आपलं? घरातले वडीलदारे माणसाची परमिशन नको घ्यायला? काय करूया साहेब, म्हणजे वाटणं करायला सुरुवात करूया की नको? ती काय, सरकारी कर्मचारी आहेत ना, त्यांचा वेळ फार महत्वाचा असतो, त्यांचा अनमोल वेळ आपण वाया घालवणं. काय करूया, वाटण्या करायला सुरुवात करायची? अजून वाट बघत राहूया युवराज साहेबांची.
कुणाची वाट पाहण्याची गरज नाही. वाटण्याना सुरुवात करू शकता. युवराजच्या वतीनं देवकी आहे नाही अहो, पण आम्ही सांगितलं ना देवकी, तुम्ही वाटण्याना सुरुवात करू शकता. हो ना, एक मिनिट. हा तर मंडळी, ठरल्याप्रमाणे वाड्याचे तीन हिस्से होते. तो तिकडचा मागचा दक्षिणेचा जो भाग आहे ना, तो सगळा आणि त्या नऊ खोल्या जे हवं होतं ते तुम्हाला मिळालं. आता यापुढे जे काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. निघा तुम्ही आता. दादा कुठेही जाणार नाही. तेव्हा या दिवाणखान्याचं काही विभाजन होणार नाही, कळलं? चला, आता ही सगळी वाटणी या सरकारी कर्मचाऱ्यांसमोर झाली म्हणजे मला कसली टेन्शन. घ्या ना, घ्या सही करा. माझे राव, आता राहिली ती तिजोरीची खोली. त्यात जे काय सोनं चांदी दागिने वगैरे आहे त्यांची समसम प्रमाणात वाटणी व्हायला पाहिजे, हो की नाही? माधवराव, त्या तिजोरीच्या खोलीची चावी देता ना? पाच झाला दिनकरराव, तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला मिळालं. आता यापुढे जे काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. निघा तुम्ही आता. दादा कुठेही जाणार नाही. जोपर्यंत सगळ्या संपत्तीच्या समान वाटण्या होत नाहीत तोपर्यंत दादा इथेच थांबतील. बहिणी, ते तिजोरीतल्या दागिन्यांविषयी बोलतायत. तुम्हाला माहिती असेलच की आपल्या पूर्वजांची संपत्ती, त्याच्या वाटण्या नाही होऊ शकत. हद्द झाली यार. पूर्वजांची असो नाही तर आणखी कोणाची असो, सध्या तुमच्याच मालकीची आहे ना मग. आणि कायद्याप्रमाणे तुमच्या मालकीची वाटणी समसमा प्रमाणात व्हायला पाहिजे, कळलं? तसं लिहिलं इकडं, लिगल आहे सगळं. काय तरी बोलायचं आपलं. माझे राम जाणत आवी देवकी, त्याला चावे आणून द्या.
आम्ही काय सांगितलं तू ऐकलं नाहीस देवकी? ध्यानात जाव्या आणून दे. आमचा असा अजिबात अटाहस नाही की हे आमच्याकडे राहावं. फक्त इतकीच विनंती आहे की ह्याच्या वाटण्या करू नये. सोमेश, तू आत का आलायस? बाहेर वाटणे चाललेत ना? हो चाललेत ना, बाहेर वाटणे चाललेत. पण नक्की कशाच्या वाटणे चाललेत हेच मला कळे नसं झालंय. कशाच्या म्हणजे आपल्या घराच्या वाटण्या चाललेत ना? आपलं घर, आपलं घर म्हणजे नक्की काय होतं हे माहितीये तुला जेव्हा? 25 वर्ष ज्या घरात येण्यासाठी आपण तडफडत होतो ना, ते आपलं घर होतं. ज्या घरातल्या प्रत्येक सणासुदीला असं वाटायचं की अरे हा सण रोज रोज यायला हवा, या घरात हा आनंद रोज रोज मिळायला हवा, असं ज्या घरात वाटायचं ना, ते आपलं घर होतं. 25 वर्ष या घरात येण्यासाठी आपण आसुसलेले होतो. मग हा पैसा, ही प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये कधी आल्या ग? मग त्यापेक्षा आपण जिथे होतो, जसे होतो, तसे सुखी होतो ना? निदाने वाटण्यांना आपण कारणीभूत होता, कलंक तरी लागला नसता आपल्यावर. कोणाला कसलाही कलंक लागलेला नाहीये सोमेश. जे काही होतंय ना, ते चांगल्यासाठीच होतंय. मलाही नाही आवडत असं आपापसातली भांडणं. पण तू आपल्या फरांचा विचार कर ना सोमेश. या सगळ्या वाटणीमध्ये आपल्या फरहानला जर एखादी फॅक्टरी मिळाली किंवा आपण थोडासा काही फायनान्स उभा करू शकलो तर त्याचं भविष्य सेटल होईल रे. मग त्यासाठी वाटण्यांची काय गरज आहे? माधव दादांनी त्याला एखादी फॅक्टरी काढून दिलीच असती ना, फरहानचं नशीब तसंही सुधारलं असतं. दिली ना एक का? आतापर्यंत 1000 फॅक्टऱ्या काढून दिल्या माधव भाऊजींनी. सोमेश, ज्याला एखादी गोष्ट द्यायची असते ना, ती तो कशीही देतो रे. माझ्या मुलाला इतके दिवस भाड्याच्या घरात राहायला लागले. ठीक आहे, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे काय, पण परांनी दिवस रात्र एक करून, एवढे कष्ट करून जो प्रोजेक्ट बनवला, तो प्रोजेक्ट महादेव भाऊजीने त्याला एका शब्दानेही न विचारता, त्याला विश्वासात न घेता सरळ सरळ युवराजला देऊन टाकला. आणि देतील ना महादेव भाऊजी त्याला एखादं पद देतील, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं वगैरे. त्याने काय होईल, जे काही मोठे निर्णय घ्यायचे असतील ते सगळे अधिकार फक्त युवराजच्या हातात राहतील. आणि माझा मुलगा काय, आयुष्यभर त्या युवराजचा नोकर म्हणून राहणार आहे का तिकडे? तू माझ्याशी लग्न केलं होतंस तेव्हा आपल्याकडे काय होतं? पण आज रामेश्वराच्या कृपेने आपलं काहीतरी अस्तित्व आहे. आपण एवढं तरी नक्कीच कमावलंय की आपलं कुटुंब गुण्यागोविंदाने राहू शकतं. मग आपण जो स्ट्रगल केला तो फरांनी नको करायला. अरे पण कशासाठी स्ट्रगल करायचं?
इथे इतकी माणसं नुसतं आयतं बसून खात आहेत. मग माझ्या फरांमध्ये तर टॅलेंट आहे, मग कशासाठी त्यांनी स्ट्रगल करायचं? घरात असतील त्यांनी लवकर बाहेर या, नंतर म्हणू नका आम्ही नसताना वाटणी झाली. चला बघूया कामना वहिनी कुठलं नवीन नाटक खेळतात. जे काही आम्ही कमवलंय आणि आमची वडिलोपार्जित संपत्ती, याच्या वाटण्या तुमच्या इच्छेप्रमाणे झाल्या. आता आमची तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, ह्या मूर्त्या, देवांचे दागिने, हे सगळं आमच्या वडिलांना हा वाडा बांधतेवेळी मिळालं. हा वाडा बांधण्यासाठी जेव्हा पाया खणला गेला तेव्हा ईश्वरानेच दिलेली ही देणगी आहे. त्यामुळे ह्याच्यावर कुणाचाही मालकी हक्क होत नाही. म्हणजे आमचा असा अजिबात अटाहच नाही की हे आमच्याकडे राहावं. फक्त इतकीच विनंती आहे की ह्याच्या वाटण्या करू नयेत. हे सगळं कुणाही एकाकडे राहावं. ते काय नाही मामा, या मूर्तींचे पण वाटणी व्हायलाच हवी.